मागण्या मान्य न झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार. सदाभाऊ खोत यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. साखर कारखानदारांना न्याय देण्यासाठी 2 साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटरच्या हवाई अंतराची आट काढण्याची सदाभाऊ खोत यांनी मागणी केली. शेतकऱ्याला जर कायमस्वरूपी न्याय द्यायचा असेल तर 2 साखर कारखान्याच्या मधलं जे हवाई अंतर 25 किलोमीटरची आट आहे ती 2 कारखान्याच्या मधली हवाई अंतराची आट 25 किलोमीटरची काढून टाकण्यात यावी. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यभर ऊस उत्पादकांच्या मध्ये आम्ही जनजागृती करू आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला जर जाग नाही आली तर आम्ही मोठं आंदोलन या राज्यामध्ये ऊस उत्पादकांचं उभा करू.